म्हणजे पाणी ओढून जाऊ नये सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश ते तर एक कारण आहे, परंतु सूर्यप्रकाशाच्या संपर्क झाल्यावरती शेवाळ निर्माण झालं. शेवाळ निर्माण झाल्यावर ते पाणी पिण्यायोग्य राहतं म्हणून त्यांनी एंट्रन्स कॅपिटल दिलं. खालून ते एकच टाके असेल, खाली एकच आहे, जोडलेली पण असू शकते, म्हणजे आहेत अशा बऱ्याच ठिकाणी. परंतु तुम्हाला नुसत्या ह्या लेण्यांवरतीच नाही, तर तुम्ही ज्या वेळेचा प्राचीन व्यापारी मार्ग तुम्हाला जर शोधायचा असेल, तर तो प्राचीन व्यापारी मार्ग जो आपण कल्याण ते पैठण बोलतो किंवा सिल्क रूट बोलतो जो अफगाणिस्तान मध्ये सुद्धा आहे, तर खडकामध्ये तुम्हाला अशा चौकोनी टाक्या दिसल्या की सरळ डोळे बंद करून सांगायचे या सातवन काळातल्या टाक्या, प्राचीन व्यापारी मार्गावरील टाक्या. त्याचं एकमेव कारण आहे, नंतरच्या किल्ल्यांच्या काळामध्ये आपल्याला टाक्या चौकोनी आयताकृती सर्वांना माहीत आहे. शिवनेरीवरती आणि कान्हेरीवरती महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पाणी, सगळ्यात जास्त लेणी खोदायच्या आधी पहिली पाण्याची टाकी बनते. हे जे आहे हे त्याचं झाकण्यासाठी काहीतरी काय होत, लाकूड वगैरे म्हणजे असे पिलर उभे राहून त्याच्यावर झाकायसाठी असं एक वासे अडकवायला जागा. लाकूड नाही आता, आता लाकूड नाही या वरती जायचं का? नाही जायला सोपं पाणी कायम असते का असं भरून? कायम कायम, तुम्ही उन्हाळ्यात या तेवढंच पाणी, कारण की डोंगरात पर्क्युलेशन होऊन पाण्यामधून जर पाणी काढलं तरी पण या डोंगरात पाणी मध्ये कायम पूर्ण जो पाऊस पडलेला आहे झिरपलेलं पाणी डोंगरात आहे, पर्क्युलेशन होऊन शिवाजी महाराज तो पन्हाळ्याच्या गडावर ते पाणी विहिरी मधलं काढल्या जातोय, ते उपसा होतोय, म्हणजे असंच पाणी तिथे जमा होत. आपली बोर काय बोर मध्ये असते तसं ना, पाणी असते. आता एक प्रश्न काय माहिती का, काल आम्ही लेणेंद्र उर्गी होतो गणपतीचे समोर जे आहे ना सांभाळून चढा चिवर मध्ये एक चिवरात पाय अडकलाय काय त्याच्यामधून ती पाणी आता वापर करत्या काय करते ते लेणेंद्र लेणीवरती काल आता बघितले ना तिथं काय होतं माहिती का, आज तुम्ही जे लेणीवर ते पाणी उकळायचे ते झाकण केलं, दगडी दगडी बांधलेले नंतरच्या काळात बांधलेलं आहे, त्याच्या खाली असं एकदम सपाट लेवलला पाण्याचं टाकाय आणि ते पाण्याचं टाकं मग याच्या ह्या पाण्याचं टाकायचं ओपन ठेवलं त्यांनी विहिरी सारखं आड सारखं बाजूने आलेलं आहे वरती ही पाण्याचीच टाकी आहे. ह्या लेण्यांचं ज्या वेळेस मॅपिंग झालं हे जे नंबर वगैरे तुम्ही पाहिले आता लेण्या ब्रिटिशांनी केलेले होते, त्याच्यानंतर एक नागराज होते साऊथचे, तर त्यांनी पण सुद्धा सगळं मॅपिंग म्हणजे कसं केलेलं आहे.